पर्यावरण स्नेही अशा इलेक्ट्रिक बसेसना चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं विविध राज्यांना सहाशे सत्तर नव्या इलेक्ट्रिक बसेस आणि दोनशे एक्केचाळीस चार्जिंग स्टेशन्स देण्यास मंजुरी दिली आहे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज ट्विटरवरून ही माहिती दिली फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजेच फेम इंडिया योजनेअंतर्गत ही मंजुरी देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं यात महाराष्ट्राला सर्वाधिक म्हणजे दोनशे चाळीस बसेस देण्यात आल्या आहेत त्यापैकी शंभर बसेस राज्य परिवहन महामंडळाला आंतरराज्यीय वाहतुकीसाठी चाळीस बसेस मुंबई बेस्ट शहर वाहतुकीसाठी तर शंभर बसेस नवी मुंबई महापालिका वाहतूक व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत अशी माहिती जावडेकर यांनी दिली चंदीगड कोर आहे गोवा को दे रहे हैं और इसके साथ साथ केरल में और बाकी जग बहुत ज़्यादा मात्रा में चार्जिंग स्टेशन भी शुरू कर रहे हैं तो बसें भी होगी चार्जिंग स्टेशन भी होंगे ऐसा ही बढ़ता जाएगा तब देश में इलेक्ट्रिकल व्हीकल्स बहुत अच्छे पैमाने पर चलने लगेंगे आप भी ट्राई करिए त्याशिवाय गोव्याला शंभर गुजरात एकशे पन्नास आणि चंदीगडला ऐंशी बसेस देण्यात आले आहेत विविध राज्यांमध्ये चार्जिंग स्टेशनसाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे या योजनेच्या पहिल्या टप्प्यात दोन हजार एकोणीसमध्ये दोन लाख ऐंशी हजार नऊशे हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनं मंजूर करण्यात आली होती